हॅलो फ्रेंड स्वागत आहे स्वातीस मराठी रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत होम मेड मिल्क कंपाऊंड चॉकलेट हे चॉकलेट तुम्ही केकमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट रेसिपीमध्ये यूज करू शकता तरिया साथ या ला या तर यासाठी आपल्याला लागणार आहे ओरिजिनल कोकोनट ऑइल त्याचबरोबर मिल्क पावडर लागणार आहे आणि या ठिकाणी मी कलर घेतलेले आहेत काही तर सुरवातीला आपण गॅसवरती एक पातेले ठेवलेलं आहे त्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि त्यावरती आपण एक काचेचा बाउल ठेवणार आहोत त्यामध्ये आपल्याला कोकोनट ऑइल घालायचं आहे आणि कोकोनट ऑइल पूर्ण मेल्ट झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपण वन फोर कप साखर टाकणार आहोत आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया जोपर्यंत आपली साखर जी आहे ते तेलामध्ये मेल्ट होत नाही तोपर्यंत आपण याला छान मिक्स करून घेणार आहोत आता आपली जी साखर आहे ती पूर्ण मेल्ट झालेली आहे त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत मिल्क पावडर तर मिल्क पावडर या ठिकाणी मी अर्धा कपपेक्षा थोडं जास्त घेतलेलं आहे आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर आपल्याला ओव्हर कुक करायचं नाही आहे पूर्ण आपलं सर्व मिश्रण हो जे आहे ते एक जीव होईपर्यंत तोपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ओव्हर कुक करायचं नाही आहे आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती आपण लो ठेवलेली आहे चॉकलेटचं जे मिश्रण आहे ते आपलं तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि आता मी ह्या ठिकाणी चॉकलेट जे आहे ते खाली काढून घेतलेलं आहे तर या ठिकाणी वाट्या घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये मी कलर टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये दोन दोन चमचे आपलं चॉकलेटचं जे मिश्रण आहे ते टाकून घेणार आहे तर एकामध्ये आपल्याला टाकायचं आहे ऑरेंज कलर आणि एकामध्ये टाकायचं आहे आपल्याला ग्रीन कलर तर तुम्ही कुठलाही कलर वापरू शकता तुमच्याकडे जर लिक्विड कलर असेल तर लिक्विड कलरच यूज करा पावडर कलर जे आहे ते लवकर यामध्ये विरघळत नाहीत त्यामुळे यामध्ये लिक्विड कलर जे आहे तेच यूज करा तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत ऑरेंज कलर आपल्याला थोडा कमी वाटत आहे थोडासा कलर आपण आणखीन ॲड करणार आहोत यामध्ये आणि मिक्स करून घेणार आहोत कलरची क्वांटिटी जास्त झाल्याच्या नंतर यामध्ये थोडासा कडवटपणा किंवा खारटपणा येतो त्यामुळे कलर होता होईल थोडा चांगल्या क्वालिटीचा वापरा आणि थोडासा कमी वापरा लिक्विड कलर जे आहे ते लवकर यामध्ये मिक्स होतो पावडर फॉर्ममधील जे कलर आहे त्यामध्ये मिक्स होत नाही आपले तीनही कलर तयार आहेत ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन तर आता आपण या ठिकाणी पद्धतीचा मी एक चॉकलेट मोल्ड घेतलेला आहे जे कवर येतं त्यामध्येही तुम्ही चॉकलेट भरून घेऊ शकता सुरुवातीला मी यामध्ये ऑरेंज कलर टाकलेला आहे एक एक चमचा त्याचबरोबर त्यामध्ये मी टाकणार आहे व्हाइट कलर आणि सर्वात वरती आपण टाकणार आहोत ग्रीन कलर तर आपला ट्रे जे आहे ते तयार झालेला आहे आता आपले जे चॉकलेट आहे ते आपण यामध्ये भरून घेतलेलं आहे जे मोठा मोल्ड आहे हे ऑनलाईन परचेस केलेलं आहे मी अशा पद्धतीने तुम्ही चॉकलेटचा मोड घेऊ शकता त्यामध्ये चॉकलेट जे आहे ते मस्त सेट होतं मध्ये व्हाईट कलरचं प्लेन चॉकलेट तयार करून घेणार आहोत आणि आता आपल्याला हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी एक घंटेसाठी ठेवायचं आहे तर आता आपण हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहोत दोन्ही ट्रे आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहोत तर आता आपण हे फ्रीजमध्ये सेट करून घेतलेलं आहे तर दोन्ही चॉकलेट आपले छान सेट झालेले आहेत आए, जा। है। है। तर आता आपण हे डिमोल्ड करून घेणार आहोत सुरुवातीला आपण व्हाईट कलरचं जे चॉकलेट आहे ते काढून घेऊयात साईड्स जे आहे ते आपल्याला लूज करून घ्यायचे आहे त्याच्या आणि चॉकलेट जे आहे ते आपण बाहेर काढून घेणार आहोत तर चॉकलेट मोल्डमधून चॉकलेट जे आहे ते इझिली बाहेर पडतं तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं चॉकलेट तयार झालेलं आहे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट आपलं तयार झालेलं आहे तर तुम्ही यापासून वेगवेगळ्या प्रकारचे केक किंवा चॉकलेटच्या रेसिपी वगैरे करू शकता या चॉकलेटपासून तुम्ही पिनाटा केक वगैरे देखील करू शकता तर खाण्यासाठी एकदम टेस्टी लागतं आणि आता आपण यामध्येही चॉकलेट बाहेर काढून घेणार आहोत तर यामधीलही चॉकलेट एकदम इझिली बाहेर निघत आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीच्या ट्रेमध्ये देखील तुम्ही चॉकलेट बनवून घेऊ शकता जे चॉकलेटचे कवर आलेले असतात त्यामध्ये तुम्ही चॉकलेट सेट करून घेऊ शकता बघू शकता तुम्ही हेही चॉकलेट एकदम सुंदर असं कलरफुल तयार झालेलं आहे एकदम मस्त असं कलरफुल आपलं चॉकलेट तयार झालेलं आहे तर आपलं हेही चॉकलेट एकदम मस्त असं तयार झालेलं आहे व्हाईट कॉम्पाऊंड चॉकलेटही तर मी हे तोडूनही दाखवणार आहे तुम्हाला मार्केटमधून आणतो सेम तशाच पद्धतीचं से चॉकलेट आपण घरी पण बनवू शकतो एकदम कमी साहित्यामध्ये एकदम तीनच साहित्यामध्ये आपण चॉकलेट बनवू शकतो आणि त्याचबरोबर खाण्यासाठीही एकदम सेम तशाच पद्धतीचं से लागतं हे तोडूनही बघणार आहोत आपण तर बघू शकता एकदम मस्त असं आपलं चॉकलेट तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता तयार आहे आपलं व्हाईट कंपाऊंड चॉकलेट मेड व्हाईट कंपाऊंड चॉकलेट तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळण्यासाठी बेलबटनला प्रेस करा त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन्स वेळच्या वेळी मिळतील तर भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय